H3N2 वायरस ने आता महाराष्ट्रातही मृत्यूतांडव सुरू केलाय, कारण अहमदनगर आणि नागपूरमध्ये दोघांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। असं असलं तरी मंत्री तानाजी सावंत यांनी सकाळी केलेल्या एका विधानाने आरोग्य मंत्री H3N2 इन्फ्लुएंजा बाबत खरच गंभीर आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। महाराष्ट्रात H3N2 मृत्यू तांडव सुरू, अहमदनगर नागपुरात दोघांचा मृत्यू। आरोग्य मंत्री म्हणतात H3N2 जीव घेणार नाही। H3N2 हा असा डेथ कडे नेणारा डिसीज नाहीये। आरोग्य मंत्र्यांना गांभीर्य आहे, विरोधकांची टीका। महाराष्ट्रातही आता H3N2 ने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे, कारण अहमदनगर आणि नागपुरात अशा दोन शहरात H3N2 विषाणू बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झालाय। पण एकीकडे राज्यात दोन H3N2 विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू होत असताना आरोग्य मंत्री मात्र H3N2 मृत्यू होत नसल्याचं सांगतायत। सकाळी H3N2 इन्फ्लुएंझा धोकादायक नसल्याचं सांगायचं आणि संध्याकाळी सभागृहात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती द्यायची अशा दोन टोकाच्या विधानांमुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। H3N2 हा असा डेथ कडे नेणारा डिसीज नाहीये असं एक प्राथमिक अहवालात म्हटलेलं आहे। त्याच्यावरती तात्काळ उपचार घेतले, औषध उपचार घेतला डॉक्टरांच्या सल्ल्यानं, तर लगेच 2-3 दिवसांमध्ये तो रिकव्हर होतो। H3N2 या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती पुढील प्रमाण आहे। 13-3-2023 रोजी अहमदनगर येथील साईदीप या खासगी रुग्णालयात श्री चंद्रकांत सपकाळ वय 23 वर्ष या रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। दुसरा रुग्ण श्री AK माझी वय 72 वर्ष 9-3-2023 रोजी क्रिम्स रुग्णालय नागपूर येथे मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झालाय। आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या या दोन टोकाच्या विधानांमुळे ते पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी आरोग्य मंत्र्यांना आरोग्य खात्याचं काही कळतं का असा टोला लगावलाय। आरोग्य मंत्र्यांना आरोग्याबद्दल किती कळतं हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही। कर्नाटकामध्ये हा जो नवीन व्हायरस आलेला आहे, कर्नाटक आणि इतर राज्यामध्ये या बाबतीतल्या प्रशासकीय अधिकारी आणि एक्सपर्टला घेऊन अनेक बैठका झाल्या, पण आपल्या राज्यात अशा पद्धतीची बैठक झाली आहे का? कदाचित झालेली नाही। मग तुम्ही या व्हायरसला सिरियसली घेत नाही का? डॉक्टर तानाजी सावंत त्यांच्या चुकीच्या आणि वादग्रस्त विधानांनी प्रसिद्ध आहेत, पण आता ते राज्याचे आरोग्य मंत्री आहेत हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं। एकीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोग लोकांना सतर्क करत असताना राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी H3N2 धोकादायक नसल्याचं सांगणं म्हणजे केंद्र सरकारची चिंता निरर्थक ठरवण्याचा प्रकार आहे। त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचं पालन करायचं की राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या विधानावर विश्वास ठेवून निर्धास्त व्हायचं हे एकदा सरकारनंच स्पष्ट करण्याची गरज आहे। पण एक नक्की, H3N2 इन्फ्लुएंझा आजाराला खूप घाबरण्याचं कारण नसलं तरी लोकांनी काळजी घ्यायलाच हवी। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमाध्यम।